रस्ते अपघात ही सध्या प्रमुख समस्या ठरती आहे. या अपघातांमध्ये टू व्हीलरच्या अपघातांची संख्या प्रचंड आहे. हे प्रमाण कमी करायचं असेल तर चालकांना वाहतूक नियमांबरोबरच वाहनांमधील यांत्रिक दृष्टीनं माहिती असल्यास दुचाकी अपघातांचं प्रमाण कमी करण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास माजी प्रादेशिक परिवहन अधिकारी कमलेश चव्हाण यांनी व्यक्त केलाय. वर्तक भीमनगरमधील महिलांसाठी मोफत दुचाकी प्रशिक्षण शिबिर आरएचएल फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश लोखंडे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलं असून आज त्याचं उद्घाटन माजी प्रादेशिक परिवहन अधिकारी कमलेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळेला आयोजित कार्यक्रमात त्यांनी महिलांना वाहतूक नियमांविषयी प्रशिक्षण दिलं. भीमनगर हा ठाणे शहरातील दुर्लक्षित प्रभाग असून येथील महिलांसाठी काहीतरी करावं या भावनेतून आरएचएल फाउंडेशन पुढे येत असून त्याचाच एक भाग म्हणून येथील महिलांसाठी मोफत दुचाकी चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. भविष्यात वर्तकनगरमधील भीमनगरच्या गरीब महिलांसाठी रोजगार निर्मिती करण्यात येणार असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं आज आरएचएल फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश लोखंडे यांनी दिलं. या प्रशिक्षण शिबिरास श्री आयडियल मोटर ट्रेनिंग स्कूलचे यशवंत गवस आणि गार्गी मोटर ट्रेनिंग स्कूलचे वैभव काळे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना वाहतूक नियमांविषयी मोलाचं मार्गदर्शन केलं. महिलांना गाडी चालवण्यासाठी टेक्निकली त्यांनी प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे आणि ते प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या अगदी पुरुषांपेक्षा सुंदर रीतीने गाडी चालवू शकतात आणि त्याचा हातभार त्यांना घरातल्या कामासाठी लागू शकतो. म्हणजे बाहेर करून रिक्षातनं किंवा बसने जाण्यापेक्षा जवळच्या जवळ जी कामं जी त्यांची घरगुती कामं असतात आणि आपल्या मुलांना शाळेत सोडणं किंवा शाळेत आणणं या गोष्टी त्या करू शकतात. म्हणून त्यांनी प्रशिक्षण घेऊन गाडी चालवणं आवश्यक आहे, घराबाहेर पडणं आवश्यक आहे. आम्हाला संदेश आहे कसं म्हणजे महिलांना स्वातंत्र्य आपलं काही काम करू शकतो, नवऱ्यावरती अवलंबून राहू शकत नाही. त्या आपण स्वतः शिकल्यानंतर स्वतः काही कामं स्वतः गाडीची शादी स्टार्ट करून गाडी स्टार्ट करून सासू सासरे मुलं काय दवाकडे वगैरे आजारी पडत असते त्यांना स्वतंत्र स्वयं घेऊन जाऊ शकता. रिक्षाची वगैरे कोणाची वाट नाही बघू शकत. कुठे जायचं असतं दारामध्ये गाडी उभी असते पण चालवायला येत नाही पण आपण रिक्षा करून जातो. त्यासाठी शिकायचे कधी अर्जंट कोणाला प्रॉब्लेम झाला तर आपल्या दारात गाडी उभी आपण घेऊन जाऊ शकतो. त्यांना पण प्रत्येकाला मदत करू शकतो. गाडी शिकणं हे महिल्यांसाठी बघायला गेलं तर एक सशक्तीकरणाचं मोठा भाग आहे. कारण की प्रत्येक या क्षेत्रामध्ये आता आजच्या युगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया या पुढे चालत आहेत आणि त्यासाठी गतिमान आयुष्याची गतिमान देण्यासाठी टू व्हीलर असो का फोर व्हीलर असो प्रत्येक क्षेत्रात एखादी स्त्री ह्या आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी सुद्धा जॉबच्या दृष्टीने बघते आणि भरपूर महिला या भागामध्ये सुद्धा काम करून आपलं घर चालवण्याचा प्रयत्न करतात. ते करतच आहेत. यासाठी ह्या गोष्ट जी आहे ती खूप चांगली गोष्ट आहे आणि याच्यात महिलांनी शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न नक्की करावेत. कारण की ती महिला जर शिकली तर तो तिचा इनडायरेक्ट उपयोग हा तिच्या मुलांसाठी होईल किंवा फॅमिलीसाठी होईल आणि याच्यापेक्षा आणखी गोष्ट कुठली चांगली असू शकत नाही.